लग्नाची वेढी मालिकेच्या भागामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर आला आहे त्यामध्ये रजनी ही सिंधूला घेऊन कॉफी पिण्यासाठी कॅफेमध्ये आलेली असते तेव्हा दोघीही एकमेकाबरोबर गप्पा मारत असतात तेवढ्यात रजनीचा बॉयफ्रेंड तिथे येतो आणि रजनीला पाठीमागून मिठी मारतो ते बघून सिंधूला खूप राग येतो तेव्हा तो रजनीचा बॉयफ्रेंड असल्याचे सिंधूला हे माहीत नसते तेव्हा सिंधू त्याच्यासमोर येऊन हे अनोळखी माणसा बाईला बघून अशी मिठी मारतात का असे सिंधू त्या बॉयफ्रेंडला बोलते आणि अशा लफेंग्यांना चांगलाच धडा शिकवला पाहिजे असे त्याला सांगते तेव्हा तुम्ही अनोळखी कोणाला म्हणता असे तो रजनीचा बॉयफ्रेंड सिंधूलाच बोलतो तेव्हा सिंधू बॉयफ्रेंडला मला मान्य आहे आत्या दिसायला सुंदर आहे म्हणून काय लगेच मिठी मारायची का असे बोलते आणि तिच्या आत्याला मिठी मारण्याची त्याची हिंमत कशी झाली असे सिंधू त्याला विचारते तेव्हा रजनी सिंधूला समजावण्याचा प्रयत्न करते पण सिंधू रजनीचे काही एक न ऐकता रजनीच्या बॉयफ्रेंडला बोलतच असते त्यानंतर सिंधू ही त्या रजनीच्या बॉयफ्रेंडची कॉलर पकडून बॉयफ्रेंडला धक्के मारते आणि बोलते की तुला माहिती नाही तू कोणाशी पंगा घेतला तेव्हा रजनी सिंधूला आवरून बॉयफ्रेंडची कॉलर सोडवते तर सिंधू त्याला ती एक आय पी एस ऑफिसरची बायको असल्याचे सांगून बघतेच तुझ्याकडे असे सिंधू रजनीच्या बॉयफ्रेंडला सांगते तेव्हा सिंधू तेथील लोकांना बोलावून रजनीच्या बॉयफ्रेंडला मारायला लागते तेव्हा रजनी मोठ्याने सिंधूला शांत हो तो माझा बॉयफ्रेंड आहे असे बोलते ते ऐकून सिंधूला मोठा धक्का बसतो आणि सिंधू ही त्या बॉयफ्रेंडला सॉरी मला माहीत नव्हते तुम्ही आत्याचे बॉयफ्रेंड आहात असे बोलते तेव्हा कुठे रजनीच्या घाबरलेल्या बॉयफ्रेंडच्या जीवात जीव येतो आणि तो, तो रजनीला वाचलो बाबा एकदाचा असे म्हणत घाबरत घाबरत खुर्चीवर बसतो तर कशी वाटली डॅशिंग शिंदूची आता ती आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि लग्नाची व्हिडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब